भाजप अत्यंत सुडबुद्धीने वागत आहे. सत्तेचा गैरवापर किती अतिरेकी पातळीवर करायचा हे त्यांच्या हातात आहे. सुषमा अंधारे यांची टीका. पोलिसांनी नोटिसा देणं फार अपेक्षित आहे, कारण जिसकी लाठी उसकी भैस होती है. जर सत्ता त्यांच्या हातात असेल तर सत्तेचा गैरवापर किती अतिरेकी पातळीवर करायचा हे त्यांच्या हातात आहे. मला वाटतं भाजप अत्यंत सूडबुद्धीने वागत आहे आणि ती अतिरेकी पातळीने करते. वाईट याच वाटतं. या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचा हातच काहीच नाही. राणेंचे कार्यकर्ते अटकाव करायला आलेले, नंतर मला कळलंच नाही ते कुठे गायब झाले. आम्ही कधीच कोणावर वैयक्तिक टीका करत नाही. जे करतो ते आम्ही अजेंडावर बोलतो आणि छाती टोक बोलतो. त्यामुळे मी इथे धडक धडक तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवून सांगितलं की काय पद्धतीने राणेंचं राजकारण गलिच्छ पातळीवर चालतं. मुळात कुठलाही वैचारिक बेस नसलेली राणेंनी बारकी दोन पोरं ज्या पद्धतीने बोलतात आणि लोकांना भासवण्याचा प्रयत्न करतात, हेतू हा आहे की सिंधुदुर्गमध्ये कधी काळी जो सिंधुदुर्ग मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै किंवा गोपाळराव दुखंडे साहेब किंवा श्रीधर नाईक साहेबांच्या नावाने ओळखला जायचा, अत्यंत विवेकशील असणारा हा जिल्हा जर आज राणे कुटुंबामुळे अत्यंत दहशतीखाली जगत असेल तर गुंडागर्दीची राज्य इथे होत असतील. तर याच दहशतीच्या विरोधात आवाज बुलंद केला पाहिजे. आज महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आम्ही नेमकं तेच केलंय. चित्रा वाघ बिचाऱ्या फर्स्ट स्टेशन मध्ये आहेत असं वाटतं. एवढे कष्ट घेतल्यावर भाजप त्यांना काहीतरी देईल असं वाटतं. पण भाजपने ज्या अर्थी त्यांची आमदारकी डावललेली आहे त्यामुळे त्याबद्दल त्या पद्धतीने बरळत राहतात. या त्याच चित्रा वाघ आहेत. आपल्या सभेच्या आधीच पोलिसांनी काही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना नोटिसा दिल्या होत्या, काय सांगा? पोलिसांनी नोटिसा देणं फार एक्सपेक्टेड आहे, कारण जिसकी लाठी उसकी भैंस होती है. सो जर सत्ता त्यांच्या हातात असेल तर सत्तेचा गैरवापर किती अतिरेकी पातळीवर करायचा हे त्यांच्या हातात आहे. आणि मला वाटतंय भारतीय जनता पार्टी अत्यंत सूडबुद्धीने ते वागत आहे आणि ती अतिरेकी पातळीने करत आहे. वाईट याचं वाटतंय की या सगळ्यांमध्ये एकनाथ भाऊंच्या हातात काहीच नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सिंधुदुर्ग.